एक महत्त्वाची बातमी, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांचा ठावठिकाणा लागला असून ते सुरक्षित आहेत. अहमदाबादमधील कोटरपूर वॉटर पार्क नजीक ते असल्याचं समजत आहे. शरीरातील शुगर कमी झाल्यानं ते बेशुद्ध झाले होते. तोगडिया यांना चंद्रमणी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. प्रवीण तोगडिया हे बेपत्ता असल्याची चर्चा रंगली होती, त्यावरून भिंपचे कार्यकर्ते देखील संतप्त झाले होते आणि राजस्थान आणि गुजरात पोलिसांच्या ते ताब्यात असल्याच्या अफवा उठत होत्या. मात्र तोगडिया सुरक्षित आहेत, ते अहमदाबादमधील का वॉटर पार्क नजीक होते. त्यांच्या शरीरातील शुगर कमी झाल्यानं ते बेशुद्ध झाले होते. त्यांना चंद्रमणी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. कोटरपूर वॉटर पार्क नजीक ते होते. तोगडिया यांच्यावर चंद्रमणी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांचा अखेर ठावठिकाणा लागलेला आहे. ते अहमदाबादमधील कोटरपूर वॉटर पार्क नजीक आहेत. शरीरातील शुगर कमी झाल्यानं ते बेशुद्ध झाले होते. दरम्यान त्यांचा ठावठिकाणा लागला असून ते सुरक्षित आहेत. विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया हे बेपत्ता झाल्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि संताप निर्माण झाला होता. राजस्थान पोलिसांच्या ते ताब्यात असावेत अशीही असाही एक तर्क लढवला जात होता. मात्र राजस्थान आणि गुजरात पोलिसांनी स्पष्ट शब्दांत या वृत्ताचा इन्कार केला, त्यामुळे त्यांच्या ठावठिकाण्याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर प्रवीण तोगडिया यांचा ठावठिकाणा लागला असून ते सुरक्षित आहेत. शरीरातील शुगर कमी झाल्यामुळे ते बेशुद्ध झाले होते आणि त्यांना चंद्रमणी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. अहमदाबादमधील कोटरपूर वॉटर पार्क नजीक ते असल्याचं समजत आहे. दरम्यान त्यांचा पत्ता ठावठिकाणा लागत नसल्यानं विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होत काही ठिकाणी तोडफोड केली होती. दुचाकीही जाण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि पोलिसांवरही संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र सकाळपासून बेपत्ता असलेले प्रवीण तोगडिया यांचा ठावठिकाणा अखेर लागलेला आहे आणि ते अहमदाबादमधील कोटरपूर वॉटर पार्क नजीक सापडले. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी धनंजय शेळके यांच्याकडून. धनंजय, काय नेमकं कारण होतं प्रवीण तोगडिया यांच्या बेपत्ता असण्यामागे बराच मोठा संभ्रम भिंपच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला होता? हेमाली, आता सध्या त्यांना अहमदाबादमध्ये कोटरपूर वॉटर पार्क म्हणून एक भाग आहे, त्या भागामध्ये तोगडिया मिळालेले त्यांना आढळलेले आहेत. परंतु त्यांच्या रक्तामधील साखर कमी झाल्यामुळे ते बेशुद्ध अवस्थेत असल्याचं प्राथमिक माहिती आपल्याकडे आलेली आहे. आणि आता सध्या त्यांना चंद्रमणी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांना ते तिथे का गेले, त्यांच्यासोबत कोणी नव्हतं का, सुरक्षा व्यवस्था त्यांना पुरवलेली आहे, या गोष्टी अजून चौकशीमध्ये पुढे येतील. परंतु सध्या त्यांच्यावर चंद्रमणी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद धनंजय आपण दिलेल्या या माहितीसाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.